तरुणांनी कचऱ्याची विल्हेवाट लावत गांधीगिरी पद्धतीने पालिकेला दिली चपराक. कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागाचा गाजावाजा करून सुमारे 1,80,00,000 पेक्षाही जास्त रुपयांचा ठेका दिलाय. शहरातील उचललेला कचरा कचरा डेपोत न जाता उघड्यावर टाकला जातो, यामुळे मोठी दुर्गंधी सुटून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार शहरातील गोठणपूर भागात घडत आहे. वेळोवेळी पालिकेला सूचना देऊन सुद्धा येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे पाहून येथील लिंबू चौकातील तरुणांनी एकत्र येत कचऱ्याची विल्हेवाट लावत गांधीगिरी पद्धतीने पालिकेला चपराक दिली आहे. शहरातील नागरिक कचऱ्याची विल्हेवाट लावून खबरदारी घेत असतील तर मग कोट्यवधी रुपये खर्च करून नेमलेला ठेका बिनकामाचा आहे का, असा संतप्त सवाल शहरातील नागरिक करत आहेत. शहरातील गोठणपूर्व विभाग हा गजबजलेला लोकवस्तीचा भाग आहे. या भागाला लागूनच मोकळी जागा असून शहरातील कचरा संकलन करून हा कचरा उघड्यावरती मोठ्या प्रमाणात टाकला जातो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावर कोणती फवारणी न करता राजरोसपणे उघड्यावरती कचरा टाकून दिला जातो. या कचऱ्याला मोठी दुर्गंधी सुटत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतो. लिंबू चौकातील तरुण एकत्र येत उघड्यावरती अस्ताव्यस्त टाकलेला कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावून स्वच्छ मोकळी घेतली आहे. तसेच यामुळे या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेला सौंदर्यीकरण प्राप्त झाले आहे. परंतु पालिका याकडे लक्ष देणार का, एरे माझ्या मागल्या होणार, हे पुढे बघावे लागेल. स्वच्छ भारत अभियानाच्या नावावर लाखो रुपये खर्च केले जातात. दरवर्षी ठेक्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च दाखवला जातो. तसेच शहरासाठी लाखो रुपये खर्च करून कचरा डेपो उभारला गेला आहे, तिथे का कचरा जात नाही, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी नागरिकांना ग्रासले आहे. नागरिक दिवसेंदिवस पालिकेवर संताप व्यक्त करत आहेत. संतोष तारळे, KWD News, कुरुंदवाड.